नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुशांत अग्रवाल आपणासोबत 10th स्टँडर्डचे काही प्रश्नपत्रिका डिस्कस करणार आहे। याचा विचार अभ्यासासाठी आपण करू शकतो। प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आपण सोडवताना घ्यावयाची काळजी म्हणजे प्रत्येक उत्तर लिहिताना त्याचा प्रश्न क्रमांक आणि त्याचा ऑप्शन हे चेक करून घ्यावं। गणित मनाने किंवा डायरेक्ट जरी येत असले तरी सोडून बघणे, कच्चे काम किंवा रफ वर्क आपण त्याला म्हणूया, आणि ते जर का तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर बराचसा तुमचा पेपर सोडवताना फरक पडू शकतो। अक्षर समजेल असे काढणे आणि जे काही लिहिलं ते आपण एकदा तरी वाचून बघणे हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून सिली मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करता येतील। तुमचा गणिताचा भाग एक, मॅथमॅटिक्स पार्ट वन, इथे मी डिस्कशनसाठी घेतला आहे। ही प्रश्नपत्रिका तुम्हाला नवनीतच्या प्रश्नसंचामध्ये मिळून जाईल आणि याची उत्तरं याच्यात आहेत। मी ते आपणासोबत थोडं डिस्कस करतो, त्याच्यावर आपण चर्चा करूया। आता इथे क्वेश्चन नंबर 1A जो आहे त्याचे इथे ऑप्शन्स दिलेले आहे, आपण ते बघू शकता। काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका, मी नक्की त्याचा विचार करून उत्तर देतो। इथे प्रश्न क्रमांक 1A मध्ये काही एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे। जसं पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो एन पदांची बेरीज, ॲडिशन ऑफ एन टर्म्स याच्यावर आधारित आहे। तर हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र तुम्ही इथे वापरू शकता, SN=N/2(T1+TN). सो व्हॉट इज T1? T1 इज अ फर्स्ट टर्म, पहिलं पद आहे। TN इज अ लास्ट टर्म, शेवटचं पद किंवा अंतिम पद। N इज द नंबर ऑफ टर्म्स इन द गिवन न्यूमरिकल। इन सेकंड क्वेश्चन इट इज बेस्ड ऑन प्रोबॅबिलिटी, संभाव्यता। 2, 4, 6 म्हणजे 2, 4, 6 हे सगळे इवन नंबर्स आहेत। याच्यावरून आपल्याला कळतं की संभाव्यता ते येण्याची 3 आहे आणि जर का तुम्ही तो फासा फेकला, डायस फेकला, तर त्याची एक फासाची संभाव्यता 6 असते साधारणतः। तर N(S)=6, N(A)=3। सो व्हॉट इज, यू कॅन से प्रोबॅबिलिटी, यू कॅन अंडरस्टँड अँड यू कॅन सॉल्व इट। इट इज हिअर डिटर्मिनंट, डिटर्मिनंट इज आस्क, निश्चयक तुम्हाला विचारलेलं आहे ते। 5 × −4 मायनस देन 3 × −7, सो प्लीज पुट दिस मायनस साइन, AD − BC। हे कॅल्क्युलेशन करताना लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही 5 × −4 करणार आहात तेव्हा मायनस साईन म्हणजे वजाचं चिन्ह परत येणार आहे आणि मग त्यावेळेस काळजी घ्यायची, मायनस मायनस प्लस करायची आणि मग तुमचं उत्तर तयार होईल। त्याच्यानंतर X − 3, X − 5 फॅक्टर्स 3 आणि 5 आहेत, खूप सोपं आहे। X − 3 = 0, X − 5 = 0। सो हे फार सोपे गणित इथे विचारण्यात येतात। क्वेश्चन 4B इथे विचारलेलं आहे तुम्हाला, त्याचं सोल्युशन इथे मी सांगतोय। 5x² − 7 = −6, सो यू विल टेक द, वी कॅन से वन साईड, द साईन विल बी चेंज −2+, देन इट इज इक्वेट विथ 0 अँड यू नो द फॅक्टर्स फॉर 7 5 यू कॅन सॉल्व इट विथ द हेल्प ऑफ एनी मेथड, फॉर्मुला मेथड ऑर जस्ट कम्पेअर इट, फाइंड द AX² + BX + C। सो A = 5 and B = 6। तुम्ही AX² + BX + C = 0 या जनरल फॉर्मबरोबर याची कम्पॅरिझन करून ए आणि बीची किंमत घेऊ शकता। याच्यात बाकीचं रूट्स तर वगैरे विचारलेलंच नाही आहे। सोल्युशन, वेन वन कॉईन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली, सो N(S)=2, एक कॉईनला 2 बाजू असतात, हेड ऑर टेल, 1 डाय, एक फासाला साधारणतः 6 त्या ठिकाणी शक्यता आहे येण्याची, तर 6 × 2 इट इज व्हॉट 12। सो द नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स आर 12। सोल्युशन पुढच्या प्रश्नाचं बघा। द इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरल टू X ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स, बिलो इट इज Y =
minus phi and every x coordinate on y axis is always 0. Obviously, प्रत्येक x अक्षावरती y निर्देशक हा शून्य असतो. इथे पण ते दिलेलं आहे शून्य कमा वजा पाच, कारण y हा वजा पाच असेल तर x निर्देशक शून्यच असणार आहे, कारण की तो पॉइंट जो आहे y निर्देशक हा दिलेला आहे. सो यू कॅन राईट दिस. तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी आपण पाहिजे तर पेनची पण मदत घेऊ शकतो इथे, कारण की नीट समजलं नसावं असं मला वाटतं आहे. तिथे आपण एक ड्रॉइंग काढून बघू. साधारणतः बघा, हा एक अक्ष जर का तुमचा असेल तर तू आणि हा वाय अक्ष, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे साधारणतः इथे वाय बरोबर वजा पाच, बरोबर आहे. चेक करून घेऊ आपण प्रश्न. द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ मायनस फाईव्ह, डिस्टन्स ऑफ फाईव्ह युनिट्स बिलो इट इज, एक्स अक्षाच्या खाली पाच युनिट जर का बघायचं असेल तर इथून ती लाईन पॅरलल येईल, याला समांतर. ते एक्स अक्षाला समांतर असणार आहे, ती एक्स अक्षावरती असणारच नाही आहे. समांतर असण्यासाठी ती वजा पाचमधून जाते, कारण बिलो आहे, खाली आहे, म्हणून त्याचं एक्स निर्देशक म्हणजे एक्स कॉर्डिनेट हा शून्य होणार आहे, शून्य कमा वजा पाच. आपण पुढचा प्रश्न बघूया. इथे टी वन म्हणजे पहिलं पद दिलेलं आहे, अंतिम पद टी एन हे 10 दिलेलं आहे, एस 10 हे विचारलेलं आहे, म्हणजे 10 पदांची बेरीज विचारलेली, 1 ते 55 अंकांची बेरीज विचारली. तर आपण हे सूत्र पहिल्या वेळेस जे वापरलं आहे, एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इन ब्रॅकेट टी वन प्लस टी एन, ते सूत्र वापरून आपण त्याचं उत्तर काढू शकतो. इथे ते 55 आलेलं आहे, 1 ते 10 अंकांची बेरीज. तर अशाच पद्धतीने आपण सगळे गणित डिस्कस करणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा, मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी रोज साधारणतः प्रश्नपत्रिका आपल्यासाठी चर्चेला घेऊन येतो, जेणेकरून तुमचा अभ्यास करण्यामध्ये मी काही मदत करू शकेल. काही तुमचे व्हॅल्युएबल शेअर्स कमेंट्स असतील, तुम्ही माझा नंबर दिलेला असतो प्रत्येक वेळेस, आतासुद्धा इथे लिहून देतो. तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला त्या पुरवू शकतो. माझा नंबर आहे 9766473579. तर तुम्ही मला संपर्क साधू शकता 10वीच्या अभ्यासासाठी, इंग्लिश, सायन्स, मॅथ्स किंवा अदर काही विषय तुमचे काही अडचणीत आले असतील तर मी नक्की तुम्हाला मदत करू शकेन. धन्यवाद. इथून पुढचं डिस्कशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करतो. थँक्यू.